राहत तालुका संपर्क प्रमुख महाराष्ट्र नाविक महामंडळ। मी आज या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारांना एक म्हणजे आमचा नाविक समाज अत्यंत म्हणजे किरकोळ आहे। हा जो कोरोना COVID-19 हा जो आजार आहे किंवा हा जो व्हायरस आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर किंवा पूर्ण देशामध्ये वाढता म्हणजे खूप प्रादुर्भाव खूप वाढत आहे। मागील वर्षी 2020 सरकारने पूर्ण म्हणजे लॉकडाऊन टाकलेलं होतं, त्यावेळेस आमचे सर्व दुकानं म्हणजे सर्व आमचा जो व्यवसाय आहे जो आमचा रोजीरोटीचा व्यवसाय आहे तो पूर्णपणे बंद होता। पण मागच्या म्हणजे मागच्या लॉकडाऊनमध्ये आमच्याकडे काही समजा आमची सेविंग असल्यामुळे आमचं मागचं वर्ष थोडंफार म्हणजे हे केला म्हणजे आम्ही चाललं आमचं। पण आत्ता देखील परत तोच प्रश्न आला, मार्च महिन्यापासून परत दुसरं लॉकडाऊन पडलं। तर यावेळेस आमच्याकडं कुठलाही म्हणजे 4 महिने फक्त समजा सरकारने ते चालू केलेलं पूर्ण लॉकडाऊन उघडून पूर्ण चालू झालं, तर त्या 4 महिन्यामध्ये आमच्याकडे कुठल्या प्रकारची म्हणजे एवढी सेविंग नाही आहे। तर आत्ताचा काळ म्हणजे आमच्यासाठी खूप म्हणजे खूपच उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्यावरती। सरकारला आमची एक विनंती आहे का आम्हाला थोडंफार का व्हायना म्हणजे कुठलं म्हणजे फुलना फुलाची पाकळी का व्हायना आम्हाला सरकारने केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार यांनी आम्हाला आर्थिक मदत करावी अशी मी विनंती करतो। आणि आमचं म्हणजे आमचा व्यवसाय असा आहे की आम्ही म्हणजे जेव्हा आम्ही दिवसभर समजा काही कमवणार तेव्हा आमचं उदरनिर्वाह होणार। आमचं असं कुठल्या आम्ही म्हणजे कमवतो तरी किती हो आम्ही रोज 500-500 किंवा 1000 रुपयेपर्यंत लय 1000 रुपये जास्तीत जास्त। त्यामध्ये आमचं म्हणजे आज जो आम्ही कमवणार ते आम्ही उद्या ते आम्ही ते समजा उद्या पण आमचे पैसे वेस्ट होणार किंवा आम्ही आमचे खर्च होणार त्यामध्ये आमचा उदरनिर्वाह होणार। सरकारला माझी एक विनंती आहे का कृपया करून आमच्यावर देखील किंवा तुम्ही समजा जी काही तुमची नियमावली असेल त्या नियमावलीमध्ये आम्हाला सकाळी समजा 2 तास किंवा संध्याकाळी 2 तास असे थोडं का होईना आम्हाला वेळ द्यावा आमचं सलून चालू करण्यासाठी। कारण की आमचा नाविक बांधव खूपच म्हणजे खूपच सध्या उपासमारी आलेली आहे सर्वांवर नाविक समाजावर। तरी आमची एक कळकळीची विनंती आहे का आमच्यावर देखील समजा लक्ष द्यावं व आमच्या वर्ष मागण्या पूर्ण कराव्या। धन्यवाद।